नमस्कार, तुमकां सगळ्यांक माय मोगाचो उर्बेभरीत येवकार. तुमी पळयतात तुमच्या आवडीची कार्यावळ परिचय. तर परिचय ह्या आमच्या कार्यावळीच्या माध्यमांतल्यान आमी सदांच तुमच्या मुखार अशा कांय वेगळ्या व्यक्तिमत्वांक घेवन येतात, ज्या व्यक्तिमत्वांनी आपलें एक वेगळेपण आनी आपलें कर्तृत्व एका वेगळे भशेन सिद्ध केलां. तर आयज असोच एक वेगळो विशय घेवन आमी तुमच्या मुखार आसा. एक वेगळें व्यक्तिमत्व आमच्या बरोबर आसा, कारण एक वेगळो विशय जो हांवें म्हटलो तो आमच्या मना कडेन संबंधीत आसा. तर तो विशय कितें हो आमी चड खोलायेन तांचे कडल्यान जाणून घेवया. तर खूब मनापासून स्वागत करुया बाय केतकी परब गडेकर हांचे. केतकी बाय, तुका येवकार. नमस्कार. तर केतकी, म्हाका अशें सांग की मानसोपचार तज्ञ म्हटलें की जे मुखार येता ते मनांतलीं दुयेंसां, कारण भायलीं जीं दुयेंसां, आमची जी शारिरीक दुयेंसां आसा ती जर आमकां त्रास करपाक लागले आमी दोतोरा कडेन वता, पण जेन्ना मनांतले जे दुखणे आसता, मनान जे कितें विचार चलतात, तर ते भायर काडप किंवा ताजेर उपचार करप ह्या खातीर मानसोपचार तज्ञांची आमकां गरज लागता. तर सायकॉलॉजी हो जर विशय जर आमी घेतलो जाल्यार सायकॉलॉजीन बरेच प्रकार आसतात, तर ते वेगळे प्रकार कितें आनी नेमके ह्युमन सायकॉलॉजी म्हणजे कितें हाजे बद्दल आमकां थोडेशें सांग. सुंदर प्रश्न आसा. आतां सगळ्यांक सायकॉलॉजी आतां खबर आसा, पण जेन्ना हांवें तो करियर म्हणून चूज केल्लो तेन्ना तो खूब रेअर आशिल्लो, बिकॉज म्हाका सगळ्यांनी पिशान काडिल्लें की ताका डिमांड ना किंवां ताका स्कोप ना. हय हय, सायकॉलॉजीचें सगळें सोडून इतलें कितें विशय आसतना. सो ताजें क्रेडीट हांव फर्स्ट ऑफ ऑल म्हज्या मम्माक दिता, बिकॉज तिणें एकदां हांव धावेन आसतना ताजेर एक आर्टिकल वाचिल्लो एका मॅगझिनान मानसोपचार तज्ञ म्हणून, आनी तिणें म्हाका सांगलें वाच आनी ताजेर इंट्रस्ट पळय तुका येता जाल्यार. तातूंतल्यान ती सुरवात जाली आनी करता करता मागीर म्हाका तो विशय आवडूंक लागलो. सो सायकॉलॉजी इज नथींग बट मन समजून घेवप, भावना समजून घेवप, इमोशन्स, हे सगळे मनांतले जे विचार आसता ते सायकॉलॉजी. सो इट्स बेजिकली जर टॅक्निकली पळोवंक गेले जाल्यार स्टडी ऑफ ह्युमन अँड एनिमल बिहेवियर अशें ताजें डेफिनेशन आसा. सो मनीस मनाचे भितर कितें चलता, विचार कितें येता, ते कशें कंट्रोल करप, ते कशें मॅनेज करप, आपलो स्वभाव. कित्याक आमी ह्युमन बींग म्हळ्यार की सोशल एनिमल म्हणटात. सोशल एनिमल म्हळ्यार की चार लोकां मदीं येवप, तांचे बरोबर वागप, उलोवप, संवाद करप, तातूंत मागीर कांय कांय वेगळे विचार येतात, तातूंतल्यान डिफरन्सीस येतात. सो ते कशें बेजिकली हँडल करप हें सायकॉलॉजी शिकयता. तर तो सायकॉलॉजी इज बेजिकली अंडरस्टँडींग ह्युमन बिहेवियर. आनी म्हाका दिसता आयज सायकॉलॉजिस्ट किंवां मानसोपचार तज्ञ जो आमी म्हणटा ताजी म्हाका दिसता प्रामुख्यान भरपूर गरज आसा, कारण आयज परिस्थिती अशी बदल्ल्या आनी प्रत्येकाची लायफ स्ट्रेसफूल जाला. म्हणजे मनीस इतलो काळाच्या प्रवाहा बरोबर धांवता की कितें म्हणटात तशें डिप्रेशनान जाता तितलो वचत आसा. ते भुरगें म्हणू नाका, भुरग्याक डिप्रेशन आसा, जाणट्यांक डिप्रेशन आसता. म्हणजे तुजे कडेन सगळें सुखसोयी आसा, पण जें डिप्रेशन आसा तर तें काडप कशें, हो एक व्हडलो प्रश्न कसो आसता. आनी अशा वेळार सायकॉलॉजिस्ट मानसोपचार तज्ञ जो आसता तर तो आमकां खूब मदत करता. तर म्हाका सांग, सायकॉलॉजी जी आसा ही वया प्रमाणे कशी कितें वेगळी वेगळी आसता? आतां पळोवंक गेल्यार सदांच म्हाज्या इवन सेशन्सान सांगता की एक भुरगें जेन्ना जल्माक येता तेन्ना ताज्या दोनूच भावना आसता, सुख किंवां दुख्ख, रडप किंवां हांसप, हे भावना दोनूच आसता. म्हणजे जशें भुरगें वाडपाक लागता, ताका समज येवंक लागता, चार चौगां मदीं मिक्स जावंक लागता, तेन्ना ताका द्वेष, राग, ईर्ष्या हे सगळे भावना आनी फिलिंग्स कळपाक लागता. सो बेजिकली एंगर जो आमी नॉर्मली भुरग्यांनी पळयता, थोडे पेरंट्स म्हणटा ना म्हज्या चल्याक खूब राग येता. सो मागीर तांचे कशें जाता की ते पळयतात न्ही. फॉर एग्जाम्पल घरांत जर आवय बापूय आसा तांकां राग येता, तेन्ना राग येता तेन्ना ती कशी रियॅक्ट करता. सपोज बापायक सवय आसा की घेवन फेकून मारपाचे किंवां वायट अपशब्द म्हणपाचे, हे जेन्ना भुरग्याक कळटा की ताकाय तशेंच दिसता की बाबा एंगर एक्सप्रेस करपाचे फील वे इज आयदर शाउटींग ऑर अशें कितें तरी. सो आमी एंगर शांतपणे कसो हँडल करप हो भुरग्यांक केन्नाच आमी शिकयना. सो वेगवेगळे फिलिंग्स हे निर्माण जायत रावता, पळोवंक शिकता. एनवायरमेंट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल न्ही. घरांतली मागीर स्कुलान वता थंय आनी जशी ती मागीर वाडटा ताजे अनुभव, तातूंतल्यान मागीर तांची पर्सनॅलिटी फॉर्म जाता. सो सायकॉलॉजी सुद्दां म्हणटा की भुरग्याक जर तुमकां मोल्ड करपाक जाय जाल्यार एक 7-8-9 वर्सां पर्यंत, ताज्या नंतर तुमी कितलेय प्रयत्न केले जाल्यार ते कांय फरक पडचो ना. मागीर येता ते अनुभवांतल्यान, एक्सपिरियन्सिसांतल्यान सगळे मनीस भुरग्यां मागीर मोल्ड जाता. पण पयलीं बेज जे वॅल्यूज आमी जे म्हणटा संस्कार, आमचे वॅल्यूज किंवां कल्चर, हे सगळे जर विचार घालपाक जाय बरें, तर ते ल्हान वया पर्यंत सुरू करपाक जाय. आतां म्हाका एक 2.5 वर्साची चली आसा. सो जशें ताका कळपाक लागलें 7-8 म्हयन्याचें जालें आनी मागीर ते इवन ते बॅबल करताले एक एक शब्द उलयला, तेन्नाच्यान हांवें पॉझिटीव विचार घालपाचे ताच्यान तकलेन सुरू केले. बिकॉज जरी तांकां कांय कळना अशें आमकां दिसता, पण तांकां खूब कितें कळटा. आनी तें जर आमी तांकां ल्हानपणा पसून तशें वळोन दीत जाल्यार
एटलिस्ट आमच्या वटेंतल्यान आमी प्रयत्न करूं शकता की दे बाय द टायम शी ग्रोज अप शी विल बिकम अ पॉझिटिव पर्सनॅलिटी. हय, आनी मागीर जशें वाडटा मागीर आमी एडल्टहूड म्हणटा तेन्ना मागीर तेन्ना अनुभव कांय येतात, मागीर जाणटेपण येता. सो प्रत्येक टायमार सायकॉलॉजी हो इम्पॉर्टंट विशय जाताच, बिकॉज मन हें प्रत्येकान आसा, तें भुरगें आसूं किंवां तें 60 वर्सांचो 70 वर्सांचो म्हातारो आसूं. सो प्रत्येकाचे विचार फक्त वेगळे आसता, प्रत्येकाचे इश्यूज वेगळे आसता, पूण मॅटर जाता कितें मानसिकता ही प्रत्येक एजीर इम्पॉर्टंट आसता. बरं, एक विशय जर घेवपाचो जालो जाल्यार एडोलेसन्स पिरियड जो आसता चलयां मदीं म्हण किंवां चल्या मदीं इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण तेन्ना मनीस शारिरीक रित्या वाडटाच पण मनानूय अश्यो बऱ्योच घडामोडी चालू आसतात की तुका तो ट्रॅक त्या वेळार जर तुका रायट ट्रॅकार जर ना घातलें चली जावं काय चलो जावं थंयच्यान एक वेगळ्या वळणार वचपाची शक्यता आसता आनी भुरगीं बिगडपाची किंवां सुदरपाचो तो एक व्हडलो एक चान्स आसता थंय. कारण जर भुरगें जर बिगडलेलें आसत जाल्यार थंय पावोन ताका जर योग्य वळणाचेर घालें जाल्यार थंय तें सुदारपाक शकता, किंवां जर भुरगो बरो आसत आनी थंय पावून जर तो चुकलो जाल्यार तो बिगडपाक शकता. तर अशा वेळार एज अन मानसोपचार तज्ञ एक सायकॉलॉजिस्ट म्हणून तूं कितें सांगूंक शकता भुरग्यांक? म्हणजे एज तुमी जशें म्हळें की तो एक टर्निंग पॉयंट आसता की प्युबर्टी सुरू जाता, मॅच्युरेशन येता, चली असू किंवा चलो असू. सो म्हजी एक विनंती आसा की आजकालच्या पेरंट्सांक स्पेशली की आमी ऑक्युपायड आसा, बिझी आसा लायफान, मान्य आसा, पण सगळोच आमी खटाटोप करता तोच भुरग्यां खातीर करता. आनी जर तांकां तांचे कडेन आमी लक्ष दिवं शकना, तांकां जर वेळ दिवं शकना जाल्यार हें सगळें स्ट्रगल जें करता तें व्यर्थ आसा अकॉर्डींग टू मी. म्हूण त्या टायमार कितें म्हणटात न्ही, इवन संस्कृतान आमच्या आसा की ल्हानपणान भुरग्यां कडेन भुरग्यां भशेन वागोवप, पूण जेन्ना भुरगें एडॉल्सन्स जाता तेन्ना तांचे कडेन मित्र आनी मैत्रीण कशें वागोवप. तेन्ना एक सादेसो इशू आतां रिलेशनशीप म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड करप हो एक ट्रेंड कसो जाला, तो इवन 5वे-6वेंतल्यान भुरगें रिलेशनशिपच्या हातून असतात. मायट बी बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी, मिडिया, म्हणजे पिक्चर पळोवन हिरो हिरोईन पळोवन जातात आणि आता सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल येस. तशें जालां, पण तांचे कितें जालां की भुरग्यांक अशें दिसता की ते कित्याक रॉंग हें तांचे पर्यंत पावना. आतां तांकां फक्त आवय बापूय सांगता बाबा प्रेमान पडचें न्ही किंवां चलो गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड करचें न्ही, बट कित्याक करचें न्ही हें समजपाची एक तरा आसता. आतां म्हाका एक केस आयली, तातूंत एका चलयेक पेरंटान कावन्सिलिंगाक हाडिल्लें की हाका सांग त्या चल्याच्या प्रेमान पडूं नाका, त्या चली जस्ट 11 वर्सांचें आशिल्लें आनी तो ताका तांच्या अकॉर्डींग तो भुरगो बरो न्ही अशें तांकां आशिल्लें. सो म्हाका त्या चलयेन परत एक प्रस्न केलो की मॅडम आपूण तांकां ती आपल्याक नाका म्हूण सांगता, पूण म्हज्या मम्मा पप्पानूच प्रेम करून लग्न केलां आनी ती पळून लग्न जाल्या. सो तेन्ना तांच्यांनी केलें तर रायट आनी आमी केलें तर रॉंग अशें तांकां दिसतालें, पूण मागीर ताका कारण आशिल्लें, मागीर ताका समजोवपाचें एक तरा आसता. सो तुमी जर अपोज फक्त अपोज करपा खातीर अपोज केलें जाल्यार भुरगें त्या एजीर स्पेशली आयकपाच्या परिस्थितीन नासता, बिकॉज फॉर देम एट दॅट एज कशें जाता की आवय बापूय म्हणजे एनिमीज आनी फ्रेंड्स म्हणजे लायफ अशें तांकां त्या एजीर दिसता, जे नॅचरली यंगस्टर्सांक फील जावपाक लागता बिकॉज त्या टायमार पेरंट्स ओवर पावर करपाक सोदता आनी त्या वयाच्या भुरग्यांक फ्रिडम जाय आसता, स्पेस जाय आसता. सो तांकां लॅक्चर दिवं नाका किंवां म्हज्या हातून इंटरफियर करूं नाका अशें तांकां दिसपाक प्रायवसी जाय आसता. सो तांकां स्पेस जाय आसता. सो कितलें इंटरफियर करप आनी कितलें इंटरफियर करप न्ही, काय सामकेंच मोकळीक सोडप तेंय बरोबर न्ही. सो एक फ्रेंड म्हणून जर फकाणांनी सांगलें बाबा ना आपणी तुज्या वयाचो आसतना आपल्या क्लासीन एक चली आवडटालें, किंवां आवयन सांगलें म्हाकाय क्लासीन एक चलो आवडटालो, बट मागीर कितें जालें, आपणें कशें स्वताक सांबाळून घेतलें. सो बेजिकली तांकां कशें जातलें, आवय बापूय एम्पथायज करता बिकॉज दे वी ऑल हॅव गॉन थ्रू दॅट फेज न्ही, आमी त्या वयांतल्यान गेल्लीं आसा. सो सहज आवडप इज नॅचरल, ऑपोजीट सेक्साचो कोण भुरगो किंवां चली आवडप आपल्याक इट्स ओके, बट वॉट इज नॉट ओके यू नीड टू एक्सप्लेन देम इन अ लिटल सटल आनी बरे भशेन, सो दॅट इट रिचीज देअर हार्ट एन दे अंडरस्टँड वाय इट इज रॉंग एन वाय इट इज नॉट एक्सेप्टेबल टू फॉल इन टू रिलेशनशीप एट दीस एज. सो म्हणून हे सगळे जे वेगळेवेगळे चेंजीस जाता न्ही, तांकां समजून घेवप, तांचे मूड स्विंग्स जातले, चिडचिड जातली, तांकां मदेंत राग येतलो, मदेंत रडपाक येतलें. सो हें सुद्दां भावना समजून घेवप हे फॅमिली खूब इम्पॉर्टंट रोल प्ले करता. मातशें पाशियेंस लागता, आय नो इट इज टुडेज जनरेशन पेरंटींग सोंपें ना, खूब कठीण जाल्लें आसा. सो पण एक विनंती आसा की पेशन्स मातसो जर आमी दवरून तांचें मातशें लक्ष दवरत जाल्यार खूब कितें गोश्टी जावंक शकतात. ही जाली एक बाजू. आतां म्हाका एक सांग अशें की तुवें जशें म्हटलें पेरंटींग इज नॉट इजी, पण म्हाका दिसता अर्द्यो गोश्टी पेरंट्सांचेर डिपेंड आसता, पण देर आर सर्टन पेरंट्स जांकां ह्यो सगळ्यो गोश्टी उलोवपाक हेजिटेशन दिसता. सपोज सेक्स एज्युकेशन म्हटलें तुवें किंवां रिगार्डींग एडोलेसन्सान जेन्ना एक चली येता ताका रिगार्डींग प्युबर्टी किंवां पिरियड्स जर तूं एखादी एज्युकेट जर करपाक जाय जाल्यार
आवयत हेजिटेट जाता, तर अशा वेळार अशा पेरंट्सां खातीर तूं कितें सांगूंक सोदता? म्हजें एक म्हणणें आसा की ती फेज आसा, ती कोणूच चुकून कोणाकूच चुकूना. आतां चलयांक आतां पिरियड जावप किंवां मस्ट्रे जावप जें आमी म्हणटा, तांकां आमी सांगतना इंट्रोड्यूस करतना तें कशें इंट्रोड्यूस करप ताजेरूय आसा. आतां नॉर्मली कशें आतां एक भंय दिसता न्ही, भियप जाता की कितें जातलें, शरिरान चेंजीस जातले, वेदना जातली, दूख जातलें. पूण जर आमी तांकां तें पॉझिटिव्हली सांगत की जरी तुका पेन जातलो बट तातूंतल्यान एक बरी गोश्ट निर्माण जाता, म्हणजे चली एक आवय जावंक शकता, ताज्या शिवाय ते पॉसिबलूच ना. सो जर तांकां आमी पॉझिटिव्हली ही गोश्ट इंट्रोड्यूस करता, सो इज इवन दो बश्टे जावप मातसो त्रास जातलो बट एक पॉयंट येतलो जेन्ना तूं नवीन जनरेशन क्रिएट करता, सो इट्स अ बीग थींग, यू बिकम मदर. सो जर तांकां ते आमी पॉझिटिव्हली व्यक्त करता आनी प्रत्येक आवयन चलये कडेन बापायन चल्या कडेन उलोवप इज व्हेरी इम्पॉर्टंट. हांव मान्य आसा की मातशें हेजिटेशन जाता सेक्स एड्युकेशन बद्दल सांगपाक किंवां, पूण जर आमी सांगना जाल्यार भुरग्यांक, आमच्या पिढी वेगळी आशिल्ली, आतांच्या पिढयेक इंटरनेट आसा, एक क्लीक मारलो की तांकां हजार गोश्टी येता, बट तांकां कळना त्यो कितल्यो गोश्टी रायट आसा आनी कितल्यो गोश्टी रॉंग आसा. सो ते सगळेच घेतात, मागीर ते एक्सपेरिमेंट करपाक ट्राय करतात. सो रादर दॅन दॅट जर आमीच बसून मातशे दोन जरी आमकां मातशी लज दिसता कितें दिसता, ती मातशी लज सोडून तांकां जर कम्फर्ट झोनान घेवन सांगत बाबा अशें अशें जाता, इट इज नॅचरल, किंवां तुमकां कशें फील जातलें, त्या टायमार कशें सांबाळून घेवप. आनी जर तशें हांवें पयलीं जशें म्हळें, मोर दॅन अ पेरंट, जर त्या टायमार आमी फ्रेंड जाले, मॅजीक हॅपन्स देर. मागीर भुरगे कसलीच गोश्ट लिपोवचें ना. इवन जर ताका चलो क्लासीन कोण आवडलो जाल्यार तुमकां येवन ते पयलीं सांगतले की मम्मा म्हाका चलो आवडटा, कितें करूं. अशें सिच्युएशन्स आयल्यो आसा, केसी आयल्यो आसा की पेरंटान जेन्ना स्टार्टींग पसून एक फ्रेंडली रिलेशन दवरला, आवयक वचून भुरग्याक पयलीं सांगता. भुरगीं कित्याक लिपयता? भया खातीर लिपयता, खंय तरी एक फियर आसता की पेरंट्स कितें म्हणटले, कितें म्हणचे ना. बट जर तो फियर ना, ते जर स्पेस तितलें ना, कम्फर्टेबिलिटी आसा, जाल्यार म्हाका दिसना तितले इश्यूज जातले. अशें केतकी खूब सुंदर तरेन तुवें हो विशय आमकां एक्सप्लेन केला, तर आमचें हें उलोवप अशेंच चालू उरतलें. आमी घेवया एक ल्हानसो ब्रेक. This is Infomedia Prime Slot Network, and you're watching Prime, your voice, your channel. तर इश्टांनो, विसा उपरांत परत एक फावट तुमकां सगळ्यांक योकार. तुम्ही पळयतात तुमच्या आवडीची कार्यावळ परिचय, आणि परिचय हे आमच्या कार्यावळींत आमच्या बरोबर आसा बाय केतकी परोब गडेकर, जे एक मानसोपचार तज्ञ आसा आणि खूप मोलादीक माहिती ते आयज आमकां दिता. तर केतकी परत एक फावट तुका योकार. थँक्यू. एक वेगळो विषय एडोलेसन्स पिरियडा बद्दल तुवें सांगलो, आणि म्हाका दिसता प्रत्येक भुरग्याक वाडटना जर आवय बापायन हेजिटेट जायनासतना, जशें तुवें म्हटलें, एक फ्रेंड जावन जर तांकां कॉन्फिडन्सान घेवन जर सांगलें जाल्यार म्हाका दिसता गोश्टी खंयच बिगडच्यो ना. आणि एक गोश्ट जी आसा आयज काल सगळे कडेन आमकां दिसता आणि पळोवपाक मेळटा, ती म्हणजे लग्न जालें काय विचार पटनात म्हणून एकदम इजिली तें तोडप, नातें तोडप हें एकदम सहज जालां. हें म्हाका पटना ताजे कडेन, म्हणून आवय बापूय सेपरेट जाता. हातून जाता कितें, भुरग्यांचेर ताजो खूब परिणाम जाता. तर हे जे विचार पटनात जे कितें म्हणटा न्ही, आयज बायल मनीस दादल्याच्या बरोबरीन चलता बरोबर आसा, पण न विचार पटपाक आणि ते विचार पटणार न पटणारे जे विचार आसात, तर ते परत जाग्यार घालपाक एक मानसोपचार तज्ञ म्हणून तूं कितें संदेश दितलें? किंवा म्हाका एक सांग, किंवा अश्यो केसीस जेन्ना तुज्या कडेन येता तेन्ना हांव यू टॅकल इट. आतां खर सांगू फ्रँकली, हालींच्या तेंपान जाल्यार हें प्रमाण खूब वाडिल्लें आसा. म्हाका एवरी डे म्हणू शकता तुमी एक तरी फोन येता सांगपाक की म्हज्या घोवा बरो पटना किंवां फॅमिलीज बरो इश्यूज आसा आनी म्हाका ते डिस्टर्ब जाता. पण इट इज नॅचरल, इट इज जाता की चार मनशां तरेतरेची आसली की मतां पटनान विचार पटनान, पण आमी सिच्युएशन्स मेनली कशें हँडल करता ताजेरूय ते आसता. मेन इम्पॉर्टंट आसता कपल जे आसता, गो बायल आमी जे म्हणटात, तांच्या मदीं जे अंडरस्टँडींग आसता ते इम्पॉर्टंट आसता. फक्त मागीर बायल म्हणटा फक्त हांवेंच कित्याक समजून घेवचें, घोवान कित्याक समजून घेवचें न्ही, अशें जाता. आतां जशें दादल्यांची सायकॉलॉजी म्हणटा की तांकां चड प्रॅक्टिकल गोश्टी लागता, तांकां भावना बिवना सेकेंड्री आसता, वेर एज बायलांक इमोशन्स आनी भावना चड इम्पॉर्टंट आसता. सो ताज्या खातीर एब्सोल्युटली एब्सोल्युटली थोडे मेन एक्सप्रेसीव आसता, थोडे दादले तितले एक्सप्रेसीव नासतात. बट मेन मुद्दो आसा की जेन्ना संवसार आमी म्हणटा, लग्न जाता तेन्ना एक वर्सभर म्हणटा न्ही, ज्यो खाये वो पचताय, ज्यो ना खाये वो बी पचताय. तर पण मेन मुद्दो कितें आसा की इट इज नॉट जस्ट
जस्ट अ रिलेशनशीप फॉर वन ऑर टू डेज, तुमकां बरोबर आयुष्य काडपाक जाय. मागीर जेन्ना तुमी भुरगें जाता तुमकां, तेन्ना ते भुरग्याचें भवितव्य तुमचेर डिपेंड आसता. तर हो फक्त आमी विचार करपाक नाका की हांव मी हेपणां आसता ती सोडपाक जाय, आनी घोव बायलां मदीं अंडरस्टँडींग आमी क्रिएट करपाक जाय. तर जर घोव कामाक वता तर बायल अंडरस्टँड करून घेवप, किंवां कामाचेर डिफरंसीस येता जाल्यार ते समजून घेवप, बायल वता कामाक जाल्यार घोवान मातशी घरांत मदत करप. बिकॉज आय हॅव सीन केसीस वेर इन बोथ मॅन अँड वुमन इन टुडेज वर्ल्ड वर्कींग आसा. सो बायलेको अशी अपेक्षा आसता केन्ना तरी घोवांनी म्हज्या किचनान हातभार लावचो. सो अशे कमी दादले आसता जे समजून घेवन बायलांक मातशे हे करतात, मदत करतात. सो तशें जर जावपाक लागलें आनी फायनली विचार केलो की त्या भुरग्याचेर परिणाम जाता, सर आमच्या मदीं झगडी जाली किंवां आमच्या मदीं वाद जालो, ते भुरगे कंटिन्युअस आयकता, सो त्या भुरग्याचेर ते विचाराचे हे जाता. सो ताका फाल्यां फुडें रिलेशनशीप करपाकूय डिफिकल्टी येवं शकता, बिकॉज तुमी ताका ते लायफ दाखयला, आवय बापूय म्हणजे झगडप किंवा नेगेटिव्ह हे. सो इट इज फायनली इट इज अ बॅलन्सिंग थिंग. आता हांव जर भायर वता आणि कामाक वता जाल्यार तेवूय माझं घोव लक्ष दिता, तितल्यानच तोय घरचे काम करता, तितलेच हांवूय करता. सो आम्ही दोन्ही बॅलन्स करपाक शिकता, एकामेकाची आवडी निवडी समजून घेवप, केन्ना आम्ही लव एक्सप्रेस करप. सो लग्ना पहिलीच कित्याक लव एक्सप्रेस करप, लग्ना नंतर सुद्धा हांवें आता ते दिसा मी सेशन आशिल्लो टिचर्सांक, हांवें एका टिचरीक विचारलें, तेणें ऑलमोस्ट 4 वर्सां जालीं लग्न जावन, हांवें तूं 4 वर्सां कितल्यांदा आय लव यू म्हळें, तेणें म्हळ्यार लग्न जाल्यार आपणें एकदां सुद्दां म्हणुना. फन पार्ट की फायनली इमोशन्स एक्सप्रेस करपाक जाय. सदांच चुकी दाखोवन दिवप किंवां रॉंग गोश्ट करप, लायक फॉर एग्जाम्पल एक कॉमन इशू दादल्यां मदीं म्हणजे तुवालो नालो की हाडून खाटीर उडोवप, वो कॉमन बायलां कंप्लेन करतात की दादले कशे जाग्यार तुवालो व्हरनात. सो ह्यो बारीक सारीक गोश्टी जर आमी सोडून दिल्यो आनी मेजर अंडरस्टँडींग दवरलें की तो कामाचे आयलो की ताका कसो जालो दीस, किंवां हाव वॉज युअर डे, बायलेक सुद्दां ताणें मदत केली, बाबा एक दीस च्या हांवें करून तुका दिली आनी तुवें घेतली, सो बायलेकूय मातशें बरें दिसता बाबा घोवाक म्हज्या फिलिंग्साची पर्वा आसा. सो हें जर आमी मातशें सोडून दिवन हें करपाक लागले, एक स्पेस दिलो जाय तितलो एकामेकाचे फिलिंग्स अंडरस्टँड करून दिले, सो वाय जस्ट टू मेक दॅट पर्सन फील स्पेशल ऑन इज अवर बर्थडे. वर्सान केन्नाय तुमकां अशें दिसलें जाल्यार एक ना फील हय गिफ्ट हाडून दिलें बायलेंक नॉर्मली जशें आवडटा, म्हणजे बायलेन दादल्या खातीर बरें कितें जेवण केलें, बिकॉज ऑलवेज दीस सेम न्ही की दादल्याचें मन पोटांतल्यान वता. सो जर ताजें बरें आवडटें जेवण केलें, केन्नाय दोगांनी मेळून केलें, भुरग्याक तें वता, आतां भुरग्याचें बॉन्डींग सुद्दां तशेंच निर्माण जाता. फक्त थोडे पेरंट्साचे किंवां थोड्या जाणट्यांची नोशन आसा की दादल्यांनी न्ही बायलांनी संस्कार दिवचे, चुकीचे न्हय, जितलो आवय इम्पॉर्टंट तितलोच बापूय इम्पॉर्टंट. आतां म्हजें भुरगें जेन्ना ल्हान आशिल्लें, हांवें हाडली ताका 1-2 म्हयने तेलाक दवरलें बायल, हांव आनी म्हजो घोव करपाक लागलो. कारण अशें, जितलें हांव तेल लायतालें तितलेच दीस घोव म्हजो तेल लायतालो, आमी ऑल्टरनेट डेज पाळी घेतालीं. कारण बॉन्डींग, जितले भुरग्या कडेन तुमी संपर्क दवरतात, जितले ताजे कडेन हांसता खेळटा रावतात, ताका पॉझिटिव्ह वातावरण दिता, ते भुरगे व्हडले जाता पण तांचे बॉन्डींग वाडटा. सो ते बॉन्ड मागीर केन्नाच तुटना. आतां आमच्या बाबतींतूच घ्या, आतां हांव आनी म्हजी भयण दोगांय आमी चलयो, लग्न जाल्यार संवसारान आसा, पण आमच्या हांव बापा बरोबर अजून इतले बॉन्ड आसा की थंय आई जालें की आमकां हांगा उयस जाता. सो ते बॉन्डींग उरपाक जाय. ते बॉन्डींग उरपाक कितें, ताका कितें रॉकेट सायन्स लागना, मेन कितें फक्त भावना समजून घेवन एकामेका बरो संवाद, कम्युनिकेशन, नाते टिकता संवादाचेर. आयज काल आवय बापां मदीं किंवां भुरग्यां मदीं संवाद उरना. घो बायलां सुद्दां येता, कामाची येतात, पुरो जातात, घरचे करतात, एंड ऑफ द डे टायर जाता, खाटीर वचून न्हिदतात, तांच्या मदीं संवादाक वेळूच मेळना, फोनार आसता. सो आवय जर रांदता जाल्यार बापूय मागीर फोन घेवन बशिल्लो आसता, किंवां आवय सुद्दां मागीर मातसो फोन घेवन बसता, भुरगे थंय खेळटा, टिवी पळयता, जेवता, न्हिदता, कम्युनिकेशन खंय जाता. तर पयलींच्या काळांत आमच्या घरांत एक रूल कसो म्हणपाचो आशिल्लो की एटलिस्ट एक जेवण बरोबर बसून जेवप आशिल्लें. ताका कारण आशिल्लें की पळोवपाक न्ही की कोण कितलें जेवता आनी कोण कमी जेवता जास्त जेवता, मेन की बसता तेन्ना 4 गजाली जाता. सो पप्पा आपलें टेन्शन सांगतालो, आपले कामाचें कितें सांगतालो, मम्मा आपल्या सिरियलांतल्यो गजाली सांगताली, हांव म्हजें सांगतालें, भयण आपली सांगताली, तातूंतल्यान तें बॉन्डींग जाता, एकामेकाचें दुख्ख सुख्ख कळटा. आतां कम्युनिकेशनूच ना न्ही, चलो घेता ताट घेता भितर बसता, आवय मागीर जेवता, बापूय पयलीं जेवता, मॅच पळयता किंवां बसता. सो अशें जाल्ल्या कारणान कम्युनिकेशन ना, आनी एनी रिलेशनशीप बेस्ट पार्ट इज कम्युनिकेशन. जितले विजिबिलिटी ऑफ कम्युनिकेशन आसा तितले नाते तुमचे घट उरता. आणि एक गोष्ट म्हणजे मुद्दे बरेच असा, कारण हा विषयच असा असा की ताजेर भरपूर उलोवपा सारखे असा. आता असे जावपाक लागल्या की लग्न झाले काय, सपोज एक चली असा ताजे लग्न झाले की ताका पहिलेच सेपरेट काढप किंवा न्युक्लियर फॅमिली करप, मागीर त्या चलयेच्या तकलेनूच अशें आसता की ना आपण त्यापेक्षा वाद जावच्या पेक्षा घरांतले भायर सरलेले बरें. आणि हाका पेरंट्सूय बरेच सपोर्ट करतात, बेजिकली चलयेचे पेरंट्स. आणि वायस वर्सा म्हटले तसे जर दुसरे वटेन जर पळोवपाक गेले
सून आयली घरान की एक थोड्या भितर ते सायडीक सरता किंवा आपली फॅमिली जाता. आणि हितून कितें जाता, तुवें जशें म्हटलें की फॅमिली बॉन्डींग जें आसा, फॅमिली बॉन्डींग इज ऑल्सो इम्पॉर्टंट. कारण तूं न्युक्लियर फॅमिली जाली की तुका तुजी जबाबदारी जाता आनी हातून डिप्रेशन येवप इज व्हेरी नॅचरल, कारण जबाबदारीच इतली आसता. आनी आयज काल प्रायोरिटी अश्यो जाल्या, वेगळ्यो जाल्या की तुका ते सगळ्यो गोश्टी सांबाळप एक एकदां पॉसिबल जायना, बऱ्याच वेळार जायना. तर अशा वेळार जेन्ना फॅमिली बॉन्डिंगाचो प्रश्न आसता आनी तुज्या कडेन जेन्ना अशे प्रश्न येतात, कारण जाणटे तातूंत बरेंच सफर जाता. आनी आयज काल तूं जाणा वृद्धाश्रमान वचपाची मेन जी कारणां आसात तीं, कारण फॅमिलीज बरोबर आसनात किंवां भुरगीं करियरा फाटल्यान गेलीं की मागीर तीं गेलीं मागीर आवय बापायन ताजो विचारय करपाचो ना अशें जाता. तर हो विशय तूं हँडल कसो करता? आतां येतात अशे इश्यूज. आतां प्रत्येकाचे कितें न्ही, आयदर इट इज अ जॉयंट फॅमिली सिस्टम ऑर अ न्युक्लियर फॅमिली सिस्टम. कितें आतां प्रत्येकाक थोड्यांक कामा खातीर वेगळें रावचें पडटा किंवां तांचे प्रोफेशनल निड्स तशें आसता. बट फायनली ते आवय गेले घर आसूं किंवां घोवा गेले घर आसूं, बॅलन्स करपाक शिकपाक जाय. म्हणजे जशें हांवें तुका सांगलें, प्रत्येक नात्यान जेन्ना बॅलन्स करपाक शिकलें, जेन्ना माय मावांक गरज आसा तेन्ना तांचे कडेन लक्ष दिलें, तांचे निड्स पयले, जेन्ना आवय बापायक गरज आसा तेन्ना तें लक्ष दिलें, थंय निड्स तांचे पुरे केल्यो. सो ते जेन्ना बॅलन्स करपाक स्वताक कळटा न्ही, तेन्ना तूं गेम जिकले. वुमन कॅन बॅलन्स वेरी वेल. वुमन फायनली इज कॉल्ड एज अ मल्टी टास्कर न्ही. बायलां एका टायमार चार गोश्टी कडेन लक्ष दवरूं शकता. सो जर तें करपाक एक बायल मनीस शिकली आनी ताज्या बरोबर तितलोच हांव जशें म्हणटा की घोवान साथ दिवचो, आपूण दादलो आपूण जोडून हाडटा म्हणून तो जर अहंकार तुमी धरशात जाल्यार तो केन्नाच खंय पावचें ना. सो हें जर एक जावंय म्हणून आपूण थंय वचून केलें आनी मागीर हेवटेन सून मागीर सुनूय करतली न्ही, आरे तूं म्हज्या आवय बापायचें करता, हांवूय तुज्या आवय बापायचें तितल्याच मायेन करता, तें जाता. तूं म्हज्या आवय बापायचें कर मागीर थोड्या चलयांक अशें जाता, म्हज्या आवय बापूय इम्पॉर्टंट ना तर तुजेच आवय बापूय इम्पॉर्टंट अशें जाता. सो ते जर इवन तांच्यांनी यंगस्टर्सांनी समजून घेतले, मागीर जाणट्यांनी एक एकदां समजून घेवचें आसता. सदांच कितें जाता न्ही, म्हजी मम्मा सदांच म्हणटा की जाणटी सदांच रायट आसता अशें ना. केन्ना आतां आमच्या वयाची पिढी आसा जी लग्न जाल्या संवसारांत पडल्या, सो तांकां कितलें स्पेस दिवचो, कितले डिसिजन्सान तांच्या इंटरफियर जावचे, हें सुद्दां एक एकदां जाणट्यांनी समजून घेवचें आसता. थोडे कशें आसता, माय फॉर एग्जाम्पल किंवां मांव किंवां सासरची मनशां, फॉर दॅट मॅटर इवन चलयो गेले आवय बापूय आसूं, आपल्या चलयेच्या किंवां चल्याच्या संवसारांत कितलें इंटरफियर जावचें हें कळपाक जाय. किंवा तुमी केन्ना तरी यंग आसली, तुमी संवसार केल्लो, सो प्रत्येक गोश्टीन इंटरफियर जावचें न्ही आनी जितली गरज आसा तितलेंच आपलें मत दिवचें, हें जर प्रत्येकाक कळपाक लागलें आनी प्रत्येकाच्या नात्याचो स्पेस जर आमी दवरूंक लागले जाल्यार म्हाका दिसना कितें प्रॉब्लम येतलो. कितें जाता, सुनेक दिसता अरे तुजो पूत आसलो म्हण तो आतां म्हजो घोव न्ही, एक्झॅक्टली अशें जाता. म्हाका तूं जेन्ना यंग एज आशिल्ली तेन्ना तूं मिक्स जालें, तुजो संवसार केलो न्ही, आतां म्हाका म्हजो संवसार करपाक दी, अशें जाता. सो तें बॅलन्स बेजिकली करपाक शिकपाक जाय आनी प्रत्येक कडल्यान अंडरस्टँडींग येवंक जाय, जितलें सुने कडल्यान येवंक जाय तितलें माय कडल्यान येवंक जाय, तितलें मामा कडल्यान येवंक जाय आनी घोवांनी दाखोवपाक जाय. बरें, तूं जेन्ना अशें सॅशन्स घेता तेन्ना बेजिकली तातूंत कितें इनवॉल्व आसता? हांव वेगवेगळे सॅशन्स घेता, टिचर्सांक घेता, स्टुडंट्सांक घेता, पेरंट्सांकूय घेता. तर वेगवेगळे विशय आसता. हय, इवन इंडिविज्युअल कावन्सिलिंगाक म्हजे कडेन येता, कपल्स येतात, फॅमिली कावन्सिलिंगाक येतात, तरेतरेच्यो केसी येतात. सो आतां प्रकार वाडला तो मेन डिप्रेशनाचो. डिप्रेशन वेगवेगळ्या प्रकारचे आसता, भुरग्यांक डिप्रेशन येता, मागीर इवन लग्न जाल्ले बायलेक डिप्रेशन येता, मागीर तातूंत पोस्टपार्टम डिप्रेशन आसता. पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे एक आवयक भुरगें जाल्या नंतर हॉर्मोनल परत चेंजीस जाता, थंय डिप्रेशन बायलांक येता. मेनोपॉज आमी जें म्हणटा, बायलांक बश्टें बंद जावपाचें, ताज्या नंतरूय बायलांक डिप्रेशन येवं शकता बिकॉज परत हॉर्मोनल चेंजीस जाता. सो परत सगळे गाडीची म्हणटा ते चेंज जाता. सो तेन्ना मागीर सपोर्ट सिस्टम घोवान समजून घेवप, मागीर मेनोपॉज म्हणजे कितें हें बायलेक स्वताक कळप, ते सगळे हातूंत वेगवेगळे प्रकार आसतात. सो हे डिप्रेशन हे वेगवेगळे तरेचे येता, तशें वेगवेगळ्या प्रकारच्यो केसी येता. आतां करंटली म्हजे जे मोस्ट कॉमन आनी मोस्ट इफेक्टीव सेशन चालू आसात ते सबकॉन्शियस मायंडचेर, आपले रिप्रोग्राम कशें करप विशय. हय, तो इवन हांवें हालीं युट्यूब व्हिडियो काडला ताचेर, जर म्हजें नांव टायप करत जाल्यार युट्यूबाचेर लिंक मेळटलें की मायंड म्हणटा तातूंत तीन लेवल्स आसता, कॉन्शियस, सबकॉन्शियस आनी अनकॉन्शियस. सो सबकॉन्शियस मायंड इज द मोस्ट इम्पॉर्टंट मायंड लेवल. तर तुमकां लायफ तुमचें चेंज करपाक जाय किंवां पॉझिटीव करपाक जाय जाल्यार तुमचे सबकॉन्शियस मायंडाचेर तुमी वर्क करपाक जाय. आनी तें कशें करप ताचेर एक टॅक्नीक आसता, म्हणजे ताका इवन हांवें व्हिडियोन म्हजो आतां ते खूब व्हडलो विशय आसा, बट एक सांगपा सारको की फर्स्ट इज तुमी जें घालता तकलेन, तुमी कॉन्शियस मायंडांतल्यान सबकॉन्शियस मायंडाक जे मॅसेज दिता ते सबकॉन्शियस मायंड स्टोर करता. सो जर तुमी पॉझिटीव घालचा तर ते पॉझिटीव स्टोर जातलें, नॅगेटीव घालचा तर नॅगेटीव स्टोर जातलें. सो म्हणून मायंड इज व्हेरी पावरफूल, तुमची लायफ चेंज करपाचें पावर तुमच्या मायंडान आसा, आनी जर तें तुमी यूज रायटली करना जाल्यार कांयच फायदो ना.
सो इतले मागीर हांव म्हयन्याक 1-2 लाख जोडटा बट एंड ऑफ द डे म्हाका जर साऊंड स्लीप लागना इट्स ऑफ नो यूज. सो माय पॉइंट इज दॅट की आमी सगळे फिजिकल हेल्थ करतात व्हेरी इम्पॉर्टंट जिमान वचप वर्कआउट करप वॉकिंग करप बट मेंटल वर्कआउट कितली जाणां करतात. हांवें जर इवन व्हडले व्हडले टिचर्सांक प्रिंसिपलांक कॉर्पोरेट सॅक्टर्सांक विचारलें हाव मच टायम डू यू गीव इन वन डे एका दिसाक कितलो तुमी स्वता खातीर वेळ दिता नॉट इवन 10 or 15 minutes फॉर दॅट मॅटर यू नो. सो हाजो अर्थ कितें की 24 वरांक 10 मिनटां सुद्दां स्वता कडेन लक्ष तुमी दिनात. ग्रुमींग सगळ्या करता आउटसायड ग्रुमींग करता बट इंटरनली कितले ग्रुमींग करतात तो खूब इम्पॉर्टंट विशय आसा. खूब सुंदर असो हो विषय आसा. तर आमचो हो कार्यक्रम आसा तो स्पेशली बायलां खातीरचो आसा आणि जी बायलां अशी आसात की जांच्या मनान असे भरपूर प्रश्न असतले तर त्या बायलां खातीर स्पेशली बायलां खातीर किंवा असे जे जांच्या मनान असे वेगवेगळे प्रश्न असतले की ज्याचे उत्तर एक मानसोपचार तज्ञ म्हणून दिवप आयज गरजेचे आसा तर अशा लोकांक तुजो संदेश कितें आसतलो. स्पेशली हो प्रोग्राम बायलां पळयता अशें तुमी म्हळें की बायलांक म्हजे एक इम्पॉर्टंट मॅसेज आसा की तुमचे कडेन खूब शक्ती आसा स्वताक कमी किंवा लो समजू नाकात. ती जर घरची काम करपी बायल आसूं किंवा भायर काम करपी बायल आसूं आयदर तुमी शिकलेली आसूं किंवा न शिकलेली आसूं एक घर घडयता आनी एक घर करता ती बायल आसता. सो जर तुमी तुमच्यान पयली स्वताचे कडेन लक्ष दिलें आनी स्वता कडेन जर मातशी कॅर घेतली स्वताक ग्रूम केलें म्हणजे मेंटली ग्रूम केलें आनी स्वताचेर लक्ष जर दिलें जाल्यार तुमची फॅमिली खूब बरी जावंक शकता. मेन स्वता खातीर वेळ दिया. बायल सगळें करता म्हज्या घोवाक कितें आवडटा म्हज्या भुरग्यांक कितें आवडटा पण स्वता खातीर खूब कमी वेळ दिता. स्वताकूच विचारा तुमी 25 वर्षाच्या संवसारान स्वता खातीर केन्ना कितें रांदलां ताज्या वयल्यानूच तुमकां कळटलें की तुमी स्वता कडेन कितलो लक्ष दिता. सो म्हजो सगळ्यांकूच एक रिक्वेस्ट आसा की स्वताचेर फोकस करा. स्वता जर तुमी पॉझिटिव्ह रावले स्वता जर तुमी घट रावले जाल्यार फॅमिली तुमची पॉझिटिव्ह जातली. सो उठ्ठा बसता न्हिदताना होच विचार करा की तुमी खूब बरी आसात भायल्यान न्ही पण भितरल्यान सुंदर आसा जे म्हणजे प्रत्येक सेशनाक सांगता यू आर ऑसम. ऑसम इज बिकॉज यू आर वंडरफूल पर्सन नॉट ओन्ली फ्रॉम इनसायड आउटसायड बट फ्रॉम इनसायड. सो प्रत्येक बायलांक विनंती की स्वताक सुंदर समजा ती कोणी असू ती कशीही असू ते बॉदर करू नका स्वताचेर लक्ष दिया आणि स्वताची काळजी घ्या. धन्यवाद. खूप सुंदर विषय आणि खूप सुंदर तरेन एक वेगळोच संदेश आयज केतकीन हांगा दिलो. कारण आज तांचो जो परिचय झालो त्या परिचयातल्यान आमकां अशें दिसून आयलें की एक बायल मनीस खरेंच इतली सुंदर आसूं शकता काय. आणि जर प्रत्येक बायल मनीस जर ठरयत की आपूण सुंदर आसा आणि आपूण कितलें पॉझिटिव्ह आसा जाल्यार इम्पॉसिबल अशें कांय ना. कारण आख्खें घर जें आसा तें जर बायल सुखी आसत जाल्यार घर आख्खें सुखी जाता अशें म्हणटा. तर इश्टानो खूब वेगळो विशय आयज आमी घेवन तुमच्या मुखार आयली. तर हो विशय आणि आयज जी आमच्या बरोबर अस्तुरी आशिल्ली बाय केतकी परब गडेकर तर हो एपिसोड तुमकां कसो लागलो ताजे विशयच्यो तुमच्यो सुचोवण्यो तुमच्यो प्रतिक्रिया आमकां मुजरत कळयात. आमचो ईमेल आयडी आणि आमचो व्हॉट्सॲप नंबर हांगा फ्लॅश जाता. तर तुमचे विचार आमकां नक्की कळयात आणि पळयत रावात प्राईम.